या संदर्भात मुख्य सचिवांशी चर्चा झालेली आहे. मुख्य सचिवांना देखील मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली नक्की कॉलेजेसचं टाइम टेबल जे काय आहे ते लोकलला सांगण्याच्या संदर्भातली आम्ही विनंती केलेली आहे. ज्या ठिकाणी लोकल चालू आहेत त्याचं ऍडजस्टमेंट कॉलेजबरोबर कशी होऊ शकते ते देखील आपण चर्चा करतोय, ते देखील विचार विनिमय करतोय. मला असं वाटतं की लोकलचा उपयोग विद्यार्थ्यांना करून घेण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते नक्की करू. वसतिगृह सुरू करत असताना यूजीसीची गाईडलाईन अशी आहे की एका वसतिगृहाच्या खोलीमध्ये एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असली पाहिजे. आता अशा पद्धतीनं वसतिगृह जर आपण सुरू करायची म्हटली तर अजूनही काही वसतिगृह ही क्वारंटाईन सेंटर म्हणून आहे आणि म्हणून दुसऱ्या टप्प्यामध्ये वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुरुवातीला 15 तारखेपासून कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळतोय, प्राध्यापकांचा प्रतिसाद मिळतोय, कशा पद्धतीनं आम्ही प्रॅक्टिकल्स घेणार आहोत याचं एकदा व्यवस्थित नियोजन झाल्यानंतर 5 मार्चनंतर पुन्हा एकदा चर्चा करून व्यवस्थितरित्या 100% प्रेझेंटीवर कशी कॉलेजेस सुरू करायची या संदर्भातला विचार विनिमय